यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर ध्येय आणि योग्य परिश्रम आवश्यक आहे। मग कोणताही व्यवसाय निवडा, त्यात यश तुमच्या सोबतीला असणारच। आज आपण एका अशा उद्योजकाची यशस्वी गाथा पाहणार आहोत की जो पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरीसाठी गेला होता आणि आज तिथेच एक यशस्वी उद्योजक बनला आहे। हा उद्योगपती आहे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील सावेगावचा। चला पाहूया ITI मध्ये फिटरचा ट्रेड घेतलेले उद्योगपती कसे बनले बिपिनच्या या सक्सेस स्टोरीमधून। हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सावेगाव। शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश तरुण नोकरीसाठी मुंबई पुणे येथे आजही जातात। अशाच नोकरीच्या आशेने सावे येथील संभाजी पाटील यांनी 1999 मध्ये पुणे गाठले। शाहूवाडीतील ITI मध्ये फिटरचा ट्रेड घेतल्यामुळे नोकरी मिळेल ही अपेक्षा संभाजी यांनी बाळगली होती। पुण्यात आल्यानंतर त्यांनी अप्रेंटिस जॉब केला आणि पुढे DME चे प्रशिक्षण घेऊन 2007 ला संभाजी पाटील यांनी असेंट टूल्स या कंपनीची भाडेतत्वावर स्थापना केली। डाय बनवणाऱ्या या कंपनीने अल्पावधीतच आर्थिक यश मिळवले आणि संभाजी पाटील यांच्या उद्योगपती होण्यावर शिक्कामोर्तब झाला। संभाजी पाटील यांनी याच व्यवसायावर स्थिर न राहता मागील 2 वर्षांपूर्वी आणखीन एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे। त्याने अक्वाग्लेज ही पिण्याच्या पाण्याची कंपनी सुरू केली। या कंपनीचे व्यवस्थापन त्यांच्या पत्नी मयुरी पाटील पाहतात। जिद्द आणि कठोर परिश्रमामुळे आज या दोन्ही कंपन्या यशस्वी घोडदौड करीत आहेत। सावंत तालुक्यातील सालेगावचे संभाजी पाटील यांनी ITI चे शिक्षण पूर्ण केले। तिथे नोकरी निमित्ताने गेले आणि नोकरी करत करत भाडेतत्वावरती पहिल्यांदा त्यांनी आणि आता त्याच्या स्वतःच्या मालकीचे स्वतःची कंपनी। गावासाठी आवश्यक असणाऱ्या गरजेतही संभाजी पाटील यांनी कधीच हात आकडता घेतला नाही। औद्योगिक कर्तृत्व आणि सामाजिक दातृत्व जपणाऱ्या संभाजी पाटील यांची ही यशस्वी गाथा येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। रमेश डोंगरे।